पुढचा भाग पाहणार आहे आणि भाग आहे भाग नंबर 4. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे बघा, कल्पक होऊया. कल्पक म्हणजे काय, तर तुम्ही इमॅजिन करणार आहे या भागामध्ये. या पुढचे जे पाठ असतील 5-6, कारण आतापर्यंत जे आपण किती भाग पूर्ण केलेले आहेत, 3 भाग पूर्ण केले. तर आता इथं आपला हा 4th भाग आहे. तर ह्या पाठामध्ये या भागामध्ये तुम्ही काय करणार आहे, तर सर्व गोष्टींची कल्पना करणार आहे. म्हणजे ज्या गोष्टी नसतील त्या तुम्ही विचार करायला लागणार आहे, त्यालाच काय म्हटलेलं आहे, कल्पक होऊया. तर चला कल्पक होऊया. तर हा जो आहे पाठ तो हा 22 नंबरचा आहे आणि चित्रवाचक आहे. तर हे जे चित्र आहे, हे चित्र पाहून तुम्हाला काय पाहायला मिळते या चित्रामध्ये, ह्या गोष्टी तुम्ही काय करायच्या आहेत, सांगायच्या आहेत किंवा त्याच्याबद्दल तुम्ही लिहायचं आहे. तर चित्रे बघ, चित्रात काय दिसते ते सांग बोलली. तर आता हे जे चित्र आहे, ह्या चित्रावरून आपल्या लक्षात येते बघा की हे चित्र आहे ते सकाळचं आहे. कारण की हा जो सूर्य आहे, ह्या सूर्याचा रंग कसा आहे, पिवळा आहे. आणि जो अस्ताला चाललेला म्हणजे मावळायला चाललेला जो सूर्य असतो त्याचा रंग लाल झालेला असतो. तर हा जो सूर्य आहे याचा रंग पिवळा आहे, म्हणून हे काय आहे, सकाळ आहे. म्हणजे हे सकाळचं चित्र आहे. तर ह्या चित्राबद्दल तुम्ही 5 ओळी लेक्चर तुम्हाला पाठवायचे आहे. तर बघा चित्रामध्ये काय काय दिसतंय ते बघा. हे चित्र आहे ते सकाळचं आहे, वर्णन केलेलं. त्याच्यानंतर ना सकाळी गाई उठून चरायला निघालेले आहे, खाऊ खायला निघालेले दिसत आहे बघा इथं. त्याच्यानंतर ह्या घरट्यामध्ये, चिमणीच्या घरट्यामध्ये चिमणीची 2 पिल्लं आहेत आणि ती चिमणी त्याच्याजवळ बसलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय की ही जी पाखरं आहेत ती उडत आहेत आणि हे सूर्याचे किरण बघा इथं तुम्हाला पडलेले दिसत आहेत. आणि ही जी फुलं आहेत, ही फुलं जी कळ्या आहेत, ते सूर्योदय झाल्याबरोबर त्या कळ्या उमलायला लागलेल्या आहेत. आणि ह्या कळ्या म्हणजेच ते आता फुलं झालेले आहेत. आणि त्या फुलांकडं कोण यायला लागलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता कल्पाकडं. हे जे आहे ते फुलांकडं मध शोषून घ्यायला येणार आहे. आणि ही फुलं छोट्या छोट्या जी पाती आहे गवताची त्याच्यावरती आलेली आहेत. अशा प्रकारे ह्या चित्राचं आपण वर्णन करू शकता. तर पुढचं चित्र आणखी एक आहे, पाठ नंबर 61 वरती बघा तुम्ही. हे चित्र आहे इथं काय लिहिले बघा, दिवस आणि रात्र. तर इथं बघू शकता तुम्ही दिवस रात्र. तर हे वरचं जे चित्र होतं ते दिवस म्हणजे सकाळचं होतं, आता हे चित्र आहे ते रात्रीचं आहे. तर आता तुम्हाला कसं कळणार की हे चित्र रात्रीचं आहे ते, तर तुम्ही इथं बघू शकता हा चंद्र आहे इथं. आणि ह्या चंद्रावरून आपल्याला कळते की हे चित्र रात्रीचं आहे. चंद्र आहे, चंद्राचं सुंदर असं चांदणं पडलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथं सगळे चांदणे आलेले आहेत. आणि हे जे विमान आहे ते रात्रीचं आकाशातून चाललेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय बघा इथे एक घर आहे आणि घराच्या समोर एक झाड आहे. आणि घराच्या पाठीमागच्या बाजूला कंदील लावलेला आहे आणि घराच्या पुढच्या बाजूला तुळशी वृंदावन आहे. आणि हा जो चंद्र आहे तुम्ही बघताय, हा जो चंद्र आहे ह्या चंद्राचं बघा तुम्ही बघू शकता इथं. हा जो चंद्र आहे ह्या चंद्राचं प्रतिबिंब ह्या पाण्यात पडलेलं दिसतं. प्रतिबिंब म्हणजे काय, तर बघा जेव्हा चंद्रवरती येतो तेव्हा आपण जर पाणी ठेवलं तर तो चंद्र त्या पाण्यामध्ये दिसतो. म्हणजे आपण जेव्हा पाण्यात वाकून बसतो बघतो तेव्हा आपल्यासारखंच कुणीतरी पाण्यात दिसतं. म्हणजे जसं की आपण आरशात बघतो तसं चंद्र आहे, त्या चंद्राची आहे अशी सावली त्या पाण्यात दिसते. म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे, प्रतिबिंब म्हटलेलं आहे. तर घराच्या समोर झाड आहे, सगळ्या आकाशात चंद्र आणि चांदणे आलेले आहे आणि चंद्राचं खूप सुंदर असं चांदणं पडलेलं आहे. चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले दिसते. घराच्या पाठीमागच्या भागात कंदील लावलेला आहे. घराच्या पुढच्या भागामध्ये तुळशी वृंदावन आहे. अशा प्रकारे हे दिवस आणि ही रात्र याचं तुम्ही 5 ओळीमध्ये वर्णन करायचं आहे आणि ते लिहायचं आहे आणि मन पाठवायचं आहे. हा तुमचा आहे या पाठाचा. Thank you.